ना विकतचा पिझ्झा बेस ना बेकिंग करण्याची गरज, तरीही अगदी 10 ते 12 रुपयांमध्ये हा अंड्याचा पिझ्झा तुम्ही मुलांना देऊ शकता. अंड्याची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही अगदी आठवड्यातून 2-3 वेळाही हा पिझ्झा मुलांना देऊ शकता. पिझ्झा शेपमध्ये कट केला आहे त्यामुळे याला आम्ही पिझ्झा म्हणतो. तुम्ही याला अंड्याचा पराठा असं सुद्धा म्हणू शकता. यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, सोबतीला कोथिंबीर, आवडत असेल तर शिमला मिरचीचे बारीक तुकडे देखील घेऊ शकता. एका भांड्यामध्ये हे बारीक चिरलेले कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घ्यायचे आहेत. याच्यावरती चवीनुसार मीठ आणि तिखट टाकायचं आहे. मीठ आणि तिखट तुम्ही कांद्यावरच टाका, म्हणजे ते छान मिक्स होतं. अंडी फोडल्यानंतर जर आपण हे तिखट टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही, त्याच्या गाठी राहतात किंवा गोळे राहतात. ते यामध्ये 2 अंडी फोडून टाकलेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार यात तुम्ही आणखी कोणत्याही भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता तव्यावरती तेल पसरवून घ्यायचे आणि यावर हे तयार केलेले मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल ही तर झाली अंड्याची पोळी, अगदी बरोबर आहे. अंड्याच्या पोळीप्रमाणेच आत्तापर्यंतची सर्व प्रोसेस आहे आणि आता इथून पुढे खरी गंमत आहे. तुमच्याकडे घरात शिळी चपाती असेल किंवा सकाळी केलेली चपाती असेल तर 4 वाजता वगैरे आपण मुलांना भूक लागते त्यावेळी हे करून देऊ शकतो. तर अशी सकाळची चपाती किंवा उरलेली चपाती असेल ती याच्यावर टाकायची आणि व्यवस्थित प्रेस करायची. हे सर्व करत असताना गॅस आपला मीडियम टू लो असाच ठेवायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर ही पोळी आपल्याला भाजायची नाही आहे. दोन्ही बाजूने छान आपल्याला तेल सोडून ही खरपूस भाजून घ्यायची आहे. अंड्याची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर ही चपाती आपल्याला उलटायची आहे. या पोळीला किंवा या पराठ्याला जास्त अल्टीपल्टी करायचं नाही. एका अंड्याची जर तुम्ही पोळी केली तरी देखील छान होते, थोडीशी पातळ होते, ती तुटत नाही. पण जर 2 किंवा 3 अंडी वापरून थोडा जाडसर आपल्याला जर हा पिझ्झा बनवायचा असेल तर ते अल्टीपल्टी करताना थोडंसं काळजी घ्यावी लागते. तर आता इथे बघा, दोन्ही बाजूंनी आपली ही पोळी छान भाजलेली आहे. चपाती देखील छान थोडीशी कुरकुरीत व्हायला लागलेली आहे. एक वेगळा कलर येतो तिला तेलावर भाजल्यामुळे, आणखीन छान टेस्ट येते. आता चपात्या जर थोड्याशा कडक झालेल्या असतील ना तर हे आणखीन छान लागतं, म्हणजे त्या चपातीला एक वेगळाच टेक्स्चर येतो. तर आता हे दोन्ही बाजूंनी छान भाजून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे प्लेटिंग करायचे. तुम्ही हे असंच खाल्लं तर याला तुम्ही अंड्याचा पराठा असं सुद्धा म्हणू शकता. आणि याला जर थोडासा आपण ट्विस्ट दिला आणि पिझ्झासारखेच 6 किंवा 8 याचे तुकडे केले, याच्यावरती छान चीज पेरलं, टोमॅटो सॉस घेतला, तर अगदी सुंदर असा, अगदी पिझ्झ्यासारखाच हा अंड्याचा पिझ्झा दिसतो. आणि टेस्ट म्हणाल तर खूपच सुंदर, मुलांना प्रचंड आवडतो आणि शिवाय हेल्दी देखील. ही रेसिपी आजच अगदी ट्राय करून पहा, कारण इतकी सोपी आहे की सर्व सामान आपल्याकडे असतंच. चीज एखाद वेळी नसेल तरी देखील चालेल, काही हरकत नाही. खूप सुंदर लागतो हा आणि मुलांना तर नक्कीच आवडतो. तुमच्या मुलांना हा पिझ्झा आवडला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशात छान छान मुलांच्या आवडीच्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.